महाराष्ट्र से लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जी, ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीश महाजन जी, अपर मुख्य सचिव श्री राजेश कुमार मीणा जी, आपले संचालक डॉक्टर राजाराम दिघे, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, अमृत आवास योजनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो. एक अतिशय विस्तृत असं प्रेझेंटेशन संचालकांनी आपल्यासमोर केलं आणि अतिशय चांगले टार्गेट्स देखील आपण या ठिकाणी ठरवले. आजचा कार्यक्रम हा खरं म्हणजे दोन गोष्टींकरता आहे. मागच्या काळामध्ये ज्यांनी आवास योजनेमध्ये उत्तम कार्य केलंय अशा लोकांना सन्मानित करायचं आणि पुढचं टार्गेट कंप्लीट करण्याच्या दृष्टीनं स्ट्रॅटेजी तयार करायची आणि प्रेरित देखील करायचं, आणि त्याकरताच आज आपण खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी आमंत्रित केलंय. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आणि एक टार्गेट ठरवलं की 2011 साली जो SECCचा सर्वे झाला होता त्या सर्वेमध्ये जेवढे बेघर आहेत त्यांना 2022 पर्यंत घर द्यायचं, आणि त्या दृष्टीने योजना अतिशय वेगानं राबवणं सुरू झालं. महाराष्ट्रातही आपल्याला SECCच्या यादीप्रमाणे साधारण 10-10.5 लाखाचं टार्गेट होतं, आपण वेगाने त्या ठिकाणी काम सुरू केलं आणि विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये अतिशय चांगलं काम हे आपल्या सगळ्या ग्रामीण विकास यंत्रणेने महाराष्ट्रामध्ये केलं. मी नव्याने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार तयार झाल्यानंतर आम्ही आढावा घेतला, कारण आपण मागच्या काळामध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकावर होतो आणि असं लक्षात आलं की काही क्रमांक मागे गेलो. तर का गेलो, म्हणजे काही परफॉर्मन्स खराब झाला असं नाही, पण काही क्रमांक मागे गेलो. तर असं लक्षात आलं की आता विशेषतः जिथे अतिक्रमण आहेत, जिथे प्लॉट्स अवेलेबल नाही आहेत, जे बेघर आहेत यांच्या संदर्भातला प्रश्न, जे म्हणजे ज्यांच्याकडे जमिनी नाही आहेत यांच्या संदर्भातला प्रश्न सोडवल्याशिवाय आपल्याला वेग घेता येणार नाही. आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ आपण नवीन पॉलिसी मंजूर केली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांच्याकडे जमीन उपलब्ध नाही त्यांना जमीन कशी देता येईल, जिथे अतिक्रमण आहे ते नियमित कसं करता येईल, आणि सगळ्यांना आपल्याला ही घरं अडकलेली जी काही आपली थोडस जे टार्गेट राहिलेलं आहे ते टार्गेट कसं कम्प्लीट करता येईल या संदर्भातले सगळे निर्णय तात्काळ आपल्या या नव्या सरकारने या ठिकाणी घेतले. त्यामुळे आता मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपलं जे उर्वरित टार्गेट आहे ते आपण निश्चितपणे पूर्ण करू. मार्च मध्ये तुम्ही असं ठरवलंय की 5 लाख घरांचं त्या ठिकाणी गृहप्रवेश आपण घ्यायचा, तर निश्चित माननीय मुख्यमंत्री जी आणि मी माननीय पंतप्रधानांना निमंत्रित करू आणि त्यांच्या हस्ते या 5 लाख घरांचं जो काही गृहप्रवेश आहे तो गृहप्रवेश त्या ठिकाणी करू. आपण चांगले टार्गेट्स घेतलेले आहेत आणि मला विश्वास आहे, कारण मी बघितलंय की एकदा आपण जर पहिला हप्ता नीट दिला आणि काम सुरू करून दिलं तर ऑटो पायलट मोडमध्ये काम पूर्ण होतं. त्यामुळे थोडस लोकांना मदत करावी लागते, थोडं प्रेरित करावं लागतं. मागच्या काळात आपण निर्णय घेतला होता 5 ब्रास रेती ही आपण उपलब्ध करून द्यायची, ती काही जिल्ह्यांमध्ये होते काही जिल्ह्यांमध्ये होत नाही. जिथे ते होत नाही त्या ठिकाणी आमचे CO असतील, जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील यांनी पुढाकार घेऊन महसुली यंत्रणेच्या माध्यमातून
पाच ब्रास रेती जी आहे ती कशी लगेच उपलब्ध होऊ शकेल याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले जे ग्रामीण मार्ट आहेत या मार्टच्या माध्यमातून ज्या काही उपयोगी वस्तू आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील याचा प्रयत्न देखील आपण केला पाहिजे. एक नवीन इकोसिस्टीम या सगळ्या एवढ्या हजारो कोटी रुपये आपण जे काही खर्च केले आहे याच्यामुळे तयार झाली आहे. आणि मला आनंद आहे की आपण आता गवंडी ट्रेनिंग घेतलं आहे, आपण वेगवेगळे मार्ट्स तयार केले आहेत, हे परमनंट फीचर आहे. यातनं मोठा रोजगार तयार झालेला आहे. आपल्या जीडीपी ग्रोथ मध्ये या ग्रामीण भागामध्ये झालेल्या कामांचा एक मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. त्यामुळे याला अधिक गतिशील आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न देखील आपल्याला करावा लागेल. यासोबत आपल्या ज्या पारंपरिक योजना चाललेल्या आहेत, रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल किंवा वेगवेगळ्या घटकांकरता आपण ज्या योजना करतो त्याही योजनांना गती कशी द्यायची हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. आता आवास प्लसच्या देखील आपल्याकडे मला असं वाटतं त्याचे टार्गेट आता आपल्याकडे आलेले आहे, 3-3.5 लाखाचं काही टार्गेट ते आहे. याच्या व्यतिरिक्त जे अजून आवास प्लस मध्ये समाविष्ट झालं नाही असे एक मोठं टार्गेट आपल्याकडे बाकी आहे. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही असं ठरवलंय की आवश्यकता पडली तर आम्ही राज्याची अजून एक स्कीम तयार करू, पण आपलं राज्य हे पहिलं असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये एकही बेघर नाही. बेघर मुक्त राज्य आणि बेघर मुक्तचा अर्थ आपल्याला केवळ एसईसीसी मधले कव्हर करून चालणार नाही, केवळ आवास प्लस मधले कव्हर करून चालणार नाही. जे सुटले सर्वेक्षणातच सुटले अशांचीही यादी तयार जर आपण केली तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्याची योजना तयार करून त्यांनाही घर देण्याचं काम आपण करू, जेणेकरून खऱ्या अर्थानं अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अमृत आवास योजनेतनं महाराष्ट्र हा बेघर मुक्त आपल्याला करता येईल. त्या संदर्भात ग्रामविकास विभाग पुढाकार घेईल हा मला विश्वास आहे. आज ज्या लोकांना आपण पुरस्कार देणार आहोत त्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. शेवटी माझ्या समोर बसलेली जी मंडळी आहे यांनी मनात आणलं ही योजना यशस्वीच होते आणि आपण ही योजना निश्चित मनावर घेतली आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला घर देणं यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असू शकत नाही आणि आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल की गरीब माणसाला घराची मोठी किंमत असते. आपण त्याला देतो त्याच्यासोबत तो आपल्या पदरचे 2 पैसे लावून त्याला चांगला रंग देतो, 2 चांगल्या गोष्टी तिथे वापरण्याचा प्रयत्न करतो आणि तो ज्यावेळेस त्या घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेसचा त्याचा जो आनंद असतो तो मला असं वाटतं की कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो. त्यामुळे हा आनंद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न येत्या काळामध्ये आपण सगळे लोक करूया त्याकरता तुम्हाला शुभेच्छा देतो. पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना अधिक शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये ग्रामविकास मंत्र्यांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट.